मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. मी रस्त्यावरच आंदोलन करणार नाही, मी मोर्चा काढणार नाही, पण मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाड्यांना की बैलगाड्याची शर्यत मी जाहीरपणे मोर्चा म्हणून आंदोलन म्हणून या झरे गावामध्ये भरवतो. त्याची त्याचं बक्षीस ठरवून जशा पहिल्या पद्धतीनं बैलगाड्या शर्यती चालू होत होत्या तशा बैलगाड्याची शर्यत होईल आणि तेच आमचं आंदोलन असेल. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी खानापूर मतदारसंघातील बैलगाडा प्रेमी यांची बैठक संपन्न झाली. सध्या राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा मालक शर्यत शौकीन बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवा म्हणून आंदोलन करीत आहेत. अनेक ठिकाणी तहसील कार्यालयावर मोर्चे त्याचबरोबर रास्ता रोको करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झरे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नेहमी आपल्या वक्तव्याने राज्यभर चर्चेत असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः रस्त्यावर आंदोलन रास्ता रोको मोर्चे न करता थेट बैलगाडा मैदान भरवणार असल्याची घोषणा केली आहे आणि हेच आमचे आंदोलन असेल असेही पडळकर म्हणाले. तसेच झरे येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान भरवणार आणि तारीख लवकरच जाहीर करू, बक्षीसही जाहीर करू असं पडळकर यांनी सांगितले. आपण शेणामृतात वाढलेलो आहोत, गोट्यात वाढलोय, रानात वाढलोय आणि जितकं आपलं आपल्या मुलावरती प्रेम असतं त्याच्यापेक्षा एक काकणभर जास्त प्रेम आपण आपल्या जनावरांच्या वरती करतो, आपल्या पोटच्या मुलांसारखं सांभाळतो आणि त्यामुळं गेल्या काही वर्षापासून काही मुठभर लोक वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती करून कायद्याच्या कचोटीत लोकांच्या भावनेशी जोडलेले, लोकांच्या जीवनाशी जोडलेले, लोकांचं ज्या गोष्टींच्या वरती जीवनमान अवलंबून असतं अशा सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी वितुष्ट आणायचं अशा भावनेतून काही संघटना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्याचाच भाग म्हणून एक आपल्या सगळ्यांशी निगडीत हा विषय आहे. म्हणजे आज जरी तुम्ही माझ्या इथून बाहेर गेला तर माझ्या इथं 2 देशी खिलारी गायी आहेत, एक खोंड आहे, हे प्रत्येकाच्या घरातली ही परिस्थिती आहे. आणि या सगळ्या आज मोहिमेमध्ये गेल्या काही वर्षापासून तुम्ही सर्वजण बैलगाडा शर्यती चालू हव्यात म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करताय, मोर्चे असतील, रस्ता रोको असेल, जेल भरो असेल किंवा कोर्टाच्या तिथं आपण राज्य सरकारच्या पाठीमागं लागून पाठपुरावा करून कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळावा म्हणून गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयामध्ये झगडताय आणि त्याचाच भाग म्हणून आज तुम्ही सर्वजण माझ्याकडं आलाय. या बैलगाडा शर्यती चालू व्हाव्यात म्हणून तुम्ही सर्वजण प्रयत्न करताय. बैलगाडी शर्यत हा राजकारणाचा विषय नाही, बैलगाडी शर्यत हा आपल्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. त्यामुळं मी तुमच्या समोर बोलताना मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे असं कुणी समजू नये. राजकारणाची पायथ्यानं या मीटिंगमध्ये बाजूला ठेवून आपण बैलगाडी हा आपल्या सगळ्यांशी जीवनाशी निगडीत असणारा विषय आहे आणि तो कसल्याही परिस्थितीत चालू झाला पाहिजे. ज्या तुमच्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत आणि म्हणून तुम्ही आज इतक्या
उत्साहापोटी उत्सुकतेपोटी की बाबा गोपीचंद काहीतरी या विषयामध्ये पुढाकार करेल मार्ग घेईल अनेक नेते मंडळी लढत आहेत. म्हणजे आपल्याला कोणावरती टीका टिप्पणी करायची अशातला भाग नाही. अनेक लोक या विषयामध्ये स्वतःला झोकून देऊ काम करतायत. त्यांना यश अपयश आलं असेल नसेल हा नंतरचा विषय. पण प्रत्येकाची भावना आणि धारणा आहे की बैलगाड्या शर्यती चालू झाल्या पाहिजे. पण हे जे प्राणी मित्र संघटनावाले आहेत या प्राणी मित्र संघटनाच्या बाबतीमध्ये सरकारनं एक कायदा करायला पाहिजे की जो प्राणी मित्र संघटनेमध्ये काम करतो बैलगाड्या शर्यतीला विरोध करतो त्याचा तुम्ही 50 वर्षापासूनचा सगळा इतिहास काढा. याच्या घरी बैल होती का? याच्या घरी गाई होत्या का? याच्या घरी म्हशी होत्या का? ह्याच्या दारात कोंबडी आहेत का? ह्याच्या घरात मांजर आहे का? अरे साधं तुझ्या घरात मांजर नाही तू प्राणी मित्र कसा काय होऊ शकतो? तुला घरी बायको जेवायला वाढताना तीनदा तोंड वाकडं तिकडं करते आणि तू प्राणी मित्र कसा काय होऊ शकतो? म्हणजे माझ्यावरती ते आक्षेप घेतील तर माझा या विषयावरती आक्षेप आहे सरकारनं या सगळ्या संघटनांच्या वरती बंद्या घातल्या पाहिजेत. जर तू प्राणी मित्र असेल 50 वर्षापासून तुमच्या घरातले वाडवडील जर त्या प्राण्यावरती माया करत असतील त्यांनी पाळले असतील त्याचे पुरावे असतील तर तो प्राणी मित्र संघटनेमध्ये काम करेल आणि मग तो आमच्या बैलगाडी शर्यतीवरती आक्षेप घेईल. तुझा आणि प्राण्याशी काही कागदोपत्री सोडून कुठला संबंध नाही आणि तू म्हणतो प्राण्यावरती आम्ही अत्याचार करतो. अरे आम्ही लहान असल्यापासून या झरे गावात आहे. माझं गाव पडळकरवाडी असलं तरी आम्ही 5वीपासून शाळेला इथं आहे. बाबा पाटील म्हणून आमच्या गावातलं जे नामांकित नाव होतं राज्यामध्ये बापू पाटील आणि बाबा पाटील त्यांच्या पोरांच्या डोक्याला ते तेल लावत नव्हते पण जेव्हा बैलाला कणिक चारत होते तर त्याला तेल लावून कणिक चारत होते आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज मी बाबा पाटलांचं नाव घेऊन उदाहरण देतोय तीच परिस्थिती सगळ्या घरामध्ये आहे. आणि असं असताना जर तुम्ही आमची वाटाघाट करत असाल इतर राज्यामध्ये बैलगाडा शर्यती चालू आहे. आता तामिळनाडूतला यांनी विषय सांगितला तिथं तर ते किती खतरनाक खेळ आहे. अनेक लोकांचा मृत्यू होतो तिथं. असे सगळे बैल असे मोकळे सोडले जातात त्याला व्यसन नसते त्याला काही नसतं आणि त्यांचा तो अस्मितेचा विषय आहे. राज्य बदललं का? कायदा बदलला. राज्य बदलले का? नियम बदलले. आणि म्हणून राज्य सरकारनं या विषयामध्ये विशेष बाब म्हणून या सगळ्या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे. बैलगाडा शर्यती चालू केल्या पाहिजेत. आणि मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी बैलगाडा शर्यतीमध्ये कधी पुढे होऊन काम केलं नाही पण मी आज तुम्हाला शब्द देतो पहिला गुन्हा गोपीचंद पडळकरवरती नोंदवू. मी रस्त्यावरचं आंदोलन करणार नाही. मी मोर्चा काढणार नाही. पण मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाड्यांना की बैलगाड्याची शर्यत मी जाहीरपणे मोर्चा म्हणून आंदोलन म्हणून या झरे गावामध्ये भरवतो. त्याची तारीख त्याचं बक्षीस ठरवून जशा पहिल्या पद्धतीनं बैलगाड्या शर्यती चालू होत होत्या तशा बैलगाड्याची शर्यत होईल आणि तेच आमचं आंदोलन असेल. ते राज्य सरकारनं त्याची दखल घ्यावी. जे जे लोक या विषयामध्ये बघतायत आणि तो आमच्या अस्मितेचा विषय आहे. गेल्या वर्षी 87 लाख बैल महाराष्ट्रामध्ये होते. जेव्हा सर्वे केला तर आज या सर्वेमध्ये 57 लाख बैल शिल्लक आहेत. 67, 77, 87, 30 लाख बैल गेली कुठं? 30 लाख बैल कत्तलखान्याला गेली. अरे आमची पोरं बघतात डायनासोर पूर्वी होता. आम्हाला सांगते की बाबा डायनासोर नावाची एक जात होती आणि आता ती अस्तित्वात नाहीत. ते आम्हाला पिक्चरमधनं दाखवलं जातं. ते आम्हाला चित्रामधनं दाखवलं जातं. अजून जर 10-20 वर्ष जर तुम्ही आमच्या भावनाशी खेळा तर पोरांना बैल हा चित्रामध्ये दाखवावा लागेल. अरे माझ्या पडळकरवाडीमध्ये घरटी बैल होती. कुठं आहेत बैल? 2-3 जणांच्याकडे जोड्या आहेत. काय लागलं? कारण जेव्हा छोटा ट्रॅक्टर या कंपन्या आल्या बाजारामध्ये तेव्हा या छोटा ट्रॅक्टर विकण्यासाठी महाराष्ट्रातल्या काही प्रस्थापित लोकांनी यांच्याशी संगनमत केलाय. बैलांना अनुदान का दिलं जात नाही? तुम्ही सगळ्या विषयामध्ये शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं म्हणता. बैलांना किती अनुदान दिलं तुम्ही? सरकारनं बैल घ्यायला किती पैसे दिले? का तुम्ही दिले नाहीत? का त्याच्यावरती पैसे खर्च करत नाहीत? बैलांचं संगोपन करण्यासाठी तुम्ही का तुम्ही त्याला मदत करत नाही? अरे सरकारनं कायदा केलाय गो हत्याबंदीचा. एका बाजूला सरकारनं गो हत्याबंदीचा कायदा केलाय आणि दुसऱ्या बाजूला 2-4-5 लाख रुपयाला जाणारा बैल 20 हजाराला सुद्धा कोणी विचारत नाही. अरे आमच्या आटपाडीच्या बाजारात गेलं नंतर 5 लाख, 7 लाख, 10 लाख रुपयाला एक मेंढीची विक्री होते. आज कितीतरी शेतकरी असे आहेत. आमच्या मोठ्या बंधूंनी 50 हजार रुपयाला एक एक कुकरी अशी 5 कुकरी आणली होती गेल्या वर्षी. ह्या सगळ्या पोरांना माहित आहे.
जर माडग्याळ जातीच्या मेंढ्याचं कोपरं 50,000 रुपयाला मिळतं आणि ते जेव्हा वर्ष दोन वर्ष पाळल्यानंतर ते 5,00,000-10,00,000 रुपयाला जातं आणि आमचा खिलार जातीचा देखणा बैल तो बैल 20,000-30,000 रुपयाला कोणी बाजारात विचारत नाही. आणि मग जर असं कोण करत असेल तर या विषयामध्ये आपण सगळेजण पुढे होऊन काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सरकारला माझी विनंती असणार आहे की तुम्ही या बाबतीमध्ये विशेष काहीतरी लक्ष घाला. करू शकतं सरकारनं ठरवल्यानंतर कोर्टाकडे तुम्ही त्या पद्धतीनं पटवून द्या. हा बैल जंगली यादीमध्ये कसा असतो, आमच्या घरामध्ये येतो. जसं विलास शेट्टी सांगितलं, सयाजी शेट्टी सांगितलं की गाय पाळीव प्राण्यांच्या यादीमध्ये आणि तिचंच पिल्लू जंगली यादीमध्ये, कोण तिथं बसून हे कारभार करतं. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये मी तुमच्या सोबत आहे आणि निश्चितपणे काहीतरी यामध्ये घडल आपण ताकदीनं या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालू. जर आपण यामध्ये लक्ष जर नाही घातलं सगळ्यांनी आणि सरकारनं जर डोळं उघडून यामध्ये नाही बघितलं तर सरकारचं डोळं पांढरं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता लोक गप्प बसणार नाही आणि गावातल्या गाड्या बंद झाल्या, जत्रा बंद झाल्या, या कोरोनामुळं तमाशे गेले, यात्रा झाल्या, बोकडं काम सगळंच बंद झालं. लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर या सगळ्या ज्या जनावरांच्या जाती आहेत त्या जर सांभाळल्या नाहीत, त्या जतन केल्या नाहीत, तर ह्या सगळ्या विज्ञानाच्या आधुनिक काळामध्ये या सगळ्या गोष्टी लोप पावतील. आज गावागावामध्ये रानामध्ये बैलांच्या मागं गाणी ऐकू यायला यायची, आता ती सगळ्या ट्रॅक्टरवरनं मुंगळा मुंगळा लावण्या गाणी ऐकायला येतात. म्हणजे कितीतरी ज्या मुलांनी मागच्या 10-20 वर्षापूर्वीचा काळ बघितला त्याला आज आठवतं, माचाडाची भीर नाही मोठा चालायच्या आपण बघितल्या. नवीन मुलांना ते बघायला मिळालं नाही, तिथंपर्यंत ठीक होतं. पण आता सगळीकडे आवतं ट्रॅक्टर पेरतंय, ट्रॅक्टरवर बसतंय ती पेरतंय, सगळं ट्रॅक्टरवर, सगळं ट्रॅक्टरवर. आधुनिकता असायला आमचं काही दुमत नाही आहे, पण ह्याला जोड आपल्या पारंपरिक विषयाचे असल्याशिवाय हे सगळे विषय चालणार नाही. आणि म्हणून